नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, व्ही एल एस ज्ञान या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची जाहिरात निघालेली. तर मित्रांनो, म्युकोरमायलोसिस नावाचा जो आजार आहे तो ठाणे महानगरपालिकेच्या सरहदीमध्ये तुरळ ठिकाणी आढळत आहे. ठीक आहे मित्रांनो, तर त्याचा प्रादुर्भाव लवकरात लवकर मोजण्यासाठी तिथे लवकरात लवकर कमी करण्यासाठी, तर मित्रांनो तिथे मनुष्यबळ कमी पडत आहे, त्या अपुरं मनुष्यबळ भरून काढण्यासाठी या ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर मित्रांनो ही कंत्राट पद्धतीची जी भरती आहे ती लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न घेतलेला आहे. आणि यामध्ये मित्रांनो बघा, ही जी भरती आहे ती कंत्राट स्वरूपाची असणार आहे, जे की 3 महिन्यासाठी असेल किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पदावर ठेवण्यात येईल. तर मित्रांनो, ती विविध पदांची भरती आहे आणि मित्रांनो याचे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि हे फॉर्म भरण्यास 22 तारखेपासून सुरुवात झालेली आणि 28 तारखेला तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत याचे फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला तिथे कुठलं साधन उपलब्ध नसेल ऑनलाईन फॉर्म भरण्याचा, तर आपण तीसुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जर कोणाला फॉर्म मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून हवे असतील तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो आहे. तुम्ही तिथे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन सुद्धा व्यवस्थित तुम्ही पर्सनल मला मेसेज करू शकता, तिथून मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देईन. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघता एकूण इथे 11 पदे देण्यात आलेले आहेत, सविस्तर आपण त्याची माहिती घेऊया. तर इथं सुरुवातीला जे पद आहे मित्रांनो ते फिजिशियन आहे, ज्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ती MD मेडिसिन DNBA. आणि यामध्ये एकूण जी पदांची संख्या आहे ती 3 आहे आणि यासाठी मासिक ठोक एकत्रित मानधन जे आहे ते 2,50,000 रुपये मित्रांनो. तर आता हे जे मित्र आहेत मित्रांनो, तो ग्रॅज्युएशन लेवलचे जे MD लेवलचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, जे सर्वसामान्य विद्यार्थी म्हणजे जे की निवड 10वी पास आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, 10 आणि 11 नंबरचे जे पद आहेत ते यामध्ये बघा, वॉर्ड बॉय आणि त्यानंतर आहे सफाई कामगार. वॉर्ड बॉय, आय आणि सफाई कामगार यासाठी जी शैक्षणिक पात्रता मित्रांनो ती 10वी आहे. वॉर्ड बॉय आयासाठी एकूण 12 पदे आहेत आणि त्यानंतर सफाई कामगारसाठी एकूण 15 पदे आहेत. आणि या दोघांसाठी जो मानधन दिलं जाईल मित्रांनो, तुम्हाला पर मंथ जी सॅलरी आहे ती 20,000 रुपये आहे. आणि मित्रांनो, येथे वयाची जी अट आहे ती तुम्ही बघत आहात, इथे मागासवर्गीय उमेदवारांसाठी 42 पर्यंत आणि जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील आहेत त्यांना 38 वर्षापर्यंत, म्हणजे कमीत कमी 18 ते 38 व मागासवर्गीयांसाठी 18 ते 42 अशी एकूण वयाची अट ठेवण्यात आलेली. तर मित्रांनो बघा, ही अशी माहिती मला जे की तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. जर तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असतील तर चॅट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आणि जर ऑनलाईन फॉर्म भरून हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊन पर्सनल मेसेज करा. आणि अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.